Motion 42, tukar sabian berapa kayas? मुझे भूगेपण आणि म्हणजे शिक्षण सगळे मळगाव झालं आणि दक्षिण गोयच्या सगळ्या लोकांनी आपण खूप प्रेम दिलं. आम्ही 15 मतदारसंघांनी आम्ही वचून आयल्या आणि हा तुम्हाला सांगपास होता की आमकां इतकं प्रेम, इतकं मान आणि इतकं प्रोत्साहन दिला सगळ्या लोकांनी की हांव हे केन्नाच विसरपाक शकना. आज सकाळचे आम्ही खुर्साचे आम्ही दर्शन घेतले, मंगेश देवाचे मी दर्शन घेतले आणि हा देवाला मी मागता की तुमकां सगळ्यांक खूप आयुष्य आरोग्य दिवचे देवान आणि तुमची सदांच भरभराट जावची ही म्हणजे मागणी देवा कडेन. हांव आता 26 वर्सां जाली हांव सामाजिक क्षेत्रात काम करता. हांव एड्युकेशन फिल्डान आसा आणि म्हाका हे क्षेत्र खूप आवडटा. आम्ही पळयलां सगळीं बायलां खंयच्याय क्षेत्रात आसूं, ती घर सांबाळपी आसूं नाजाल्यार ती काम करपी आसूं, ती सगळ्या क्षेत्रांत बरें मन लावन जबाबदारेन आणि बरे भशेन पूर्ण काम कंप्लीट करतात आणि एक बरोबर आम्ही खुबशीं कामां आम्ही बरोबर करपाक शकतात. आणि बीजेपीच्या सरकारान बायलांक भरपूर प्रोत्साहन दिला तो आम्ही पळयला. युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चार चाकाचे तुम्ही पळयला गोयचे आणि भारताचे विकास झाला ते. आणि मोदीजीचे विकसित भारताचे सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास आणि सबका विकास हे ताचे सपन आम्ही पळयला साकार झाले. 7 मे मतदान दीस आणि म्हाका पूर्ण खात्री असा की तुमच्या सगळ्यांच्या पाठिंबात आमकां तुम्ही निवडून हाडटली म्हणून. हांवें हांगा पळयलां गोंयांत हांगा सामाजीक हांगा कम्युनल हार्मनी दिसता. हांगा आमी कोणी आसूं, आमी क्रिस्तांव आसूं, आमी हिंदू आसूं, मुसलमान आसूं, सगळीं आमी एक बरोबर रावतात. ही खरीच बरी गजाल. तुका सगळ्यांक देव बरें करूं. जय गोंय, जय भारत. बरी व्हडली मिटींग घडोवन हाडली तुवें. बीजेपीचे कॅन्डिडेट साऊथ गोवाचे हांगा येयल्ले आहा. वॉट यू वॉन्ट टू से सांगपाचें म्हणल्यार जेन्ना हांव एक इंडिपेंडंट एम एल ए वटाली कोटो आनी जेन्ना हांवें बीजेपीक सपोर्ट केलो आनी सपोर्ट केलो म्हणटकच म्हाका न्ही म्हाका आमचे जे बीजेपी सांगता ते आमचे उमेदवार दिले आसा साऊथ गोवा जे उमेदवार दिले आसा आमचे पल्लवी टेंपो आणि मला रिक्वेस्ट केलो फाटी रिक्वेस्ट केलो आणि मॅडमीनी रिक्वेस्ट केलो आपण सपोर्ट करतो म्हणून आम्ही डिस्कस करून आम्ही ऑलरेडी आम्ही सपोर्ट त्याला दिवस ऑलरेडी डिक्लेअर केलो असा. आणि सांगपाचे म्हणजे आमच्या कोट्टाली कॉन्स्टिट्युएंसीन जेव्हा हांवें बीजेपीक सपोर्ट केलो तेव्हा म्हाका जे आमचे सीएम सराकडच्या नावाक भरपूर म्हाका हेल्प मेळलो असा. जावं डेव्हलपमेंट करपाक म्हाका जायतो ताचो हेल्प मेळलो असा. आणि कामां झाल्या मुद्दम हांव सांगू शकता 15 वर्सां पयलीं आणि आता हांव 2 वर्सां झाली जेन्ना हांव जाणा सगळ्यांक आमकां जॉब दिवपाक शकना, दिवपाक सगळें दिवपाक शकना बरी आसतना. 15 वर्सां पयलीं आणि आता 2 वर्सां कंपेर केलें जाल्यार मागच्या 15 वर्सां 2 वर्सां भितर भरपूर आमचे भुरग्यांक आमी युथांक जॉब दिल्ले आसा. आनी इतलो म्हाका सपोर्ट मेळता गोवोरमेंटाचो आनी डेवलॉपमेंटाचो जाल्यार हांवें कितें सपोर्ट करतलो. ताका लागून हांवें आमचे सगळें मेळून आमच्या लोकांच्या आदारान जे आमच्या वोटांच्या आदारान आयज आम्ही सपोर्ट डिक्लेअर केलो असा. आणि मला दिसता आमच्या आणि पहिलेच फावट हांगा साऊथ गोवा जे महिला जी कॅन्डिडेट आसा आणि म्हाका दिसता आणि सगळीं म्हाका हांव पळयतालो महिला म्हणल्यार म्हाका दिसता सगळीं भायर सरलेली आसा साऊथ गोवा. आणि जेरूच म्हाका दिसता माळेच्या 7 तारखेर जे आमचे मॅडम पल्लवी आता निवडून हाडटली आणि म्हाका दिसता मिडान पार्लमेंटान धाडटली तो म्हाका विश्वास आसा. आणि आमकां स्वताली पसून म्हाका जाता ते ताका लीड दिवपाक आयज कुट्टाळी मतदारसंघात तुम्ही जे कॅन्डिडेट आयले आसा पार्टीचे वर्कर आयले आसा इंडिपेंडंट एम एल ए असून सुद्धा हांगा लोक जमले आसा तुमकां कितें वॉट इज युअर फिलींग हाव इज द रिस्पॉन्स युअर कॅन्डिडेट इज गेटींग. आनी पळयतात आयज आमी हो 15वो मतदारसंघ येतात दक्षिण गोंया भितर सांगचो आमी 16 फाल्यां 17 आणि आज आतां हो 16वो आम्ही 20 मतदारसंघ परवा फाल्यां पर्यंत सोंपतले.
एकूण बऱ्या तरेचो रिस्पॉन्सिबिलिटी आसा. आज आम्ही आमचो अपक्ष आमदार अंतनी वाज कुट्टाळी तेंच्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारात तेको दिल्लो आसा आणि तेवढेच तेंच्यांनी आज ऑफिशियली आपलो पूर्ण सपोर्ट पाठिंबो आमच्या उमेदवाराक दिल्लो आसा. म्हणून आज तेंच्यांनी हांगा आपल्या ऑफिसाच्या हॉला भितर मिटींग ऑर्गनायज केली आणि त्यांचे सगळे सरपंच पंच एमपी हे सगळे आशिले आणि सगळ्यांनी सांगितले आसा की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराक तेंच्यांनी पाठिंबो ठरवले आसा आणि सगळे जाण पूर्णपणे 2014 आमकां लीड मेळिल्ली 2019 एक 60 मतां आमकां दोन उडयली. म्हाका पूर्ण विश्वास आसा की ह्या मतदारसंघा भितर ह्या आमचे सगळे कार्यकर्ते प्लस अपक्ष आमदार अंतनी वाज हांची ताकद हे सगळे मिळून आमकां बऱ्या तरेचे लीड ह्या मतदारसंघात मेळटा. अजून कॅन्डिडेट डिक्लेअर एडवांटेज ना आमकां एडवांटेज आमकां प्रॉब्लम ना आमी कारण आमी ते कोण दवरलो त्याच्यावर आमी हिशोब नाला. आमी स्टेट हांवें स्टेट पार्टी आसा त्या पार्टीच्या हातांतल्यान हांव त्या मतदारसंघात काम करतां. आतां म्हाका दिसता आमचो कॅन्डिडेटाचो हो फस्ट राऊंड आसा. फस्ट राऊंडा भितर ऑलमोस्ट वी हॅव कवर्ड एक्सेप्ट फॉर वी हॅव कवर्ड ऑल द कॉन्स्टिट्युएंसीज अँड देर इज ट्रिमेंडस सपोर्ट अँड फ्रॉम द पीपल अक्रॉस अँड सो राईट फ्रॉम भोंडा टू सांगे टू काणकोण आणि सालसे सगळ्या कडांनी आम्ही पहिला की आमचा बरो सपोर्ट मेळटा सगळ्या लोकांचो आणि लोकांक आमचा कॅन्डिडेट जिंकिल्लो तुम्ही कॉन्फिडंट आसा की सेलिब्रेट कर ट्रेमेंडस रिस्पॉन्सिबल दिसता किती सांगू शकता तुम्ही जाऊन सांगला ट्रेमेंडस बरं हे असं म्हणा. आता पोवपा गेल्यार बीजेपी पार्टीचा इतलो वारो झाला असा आणि आता तुम्ही सगळ्या लोकांक पळयल्यार तुमकां कळटले म्हाका दिसता चडान चड लीड घेऊन आमचे कॅन्डिडेट आणि हांगा साऊथ गोवा जिंकतले ते जिंकतले आमचे कुट्टाळे सुद्धा मॅक्झिमम हांगा लीड तिकडे मेळटली. आता तुम्ही जे वातावरण जे पळयला न्हू तेजेर तुमकां कळटलें काँग्रेसी सारखी अशी हालत आहे आजून एक कॅन्डिडेट सुद्धा मेळना पण आमचो कॅन्डिडेट घालून ऑलरेडी म्हाका दीस दोन दिसांनी आमचो एक दौर हांगा अर्धो जातलो जो साऊथ गोवा आसा तो आनी फुडली जी स्ट्रेटजी आहा ती चालू जातली 100% आमी जिंकतले तितून डाऊटच ना. वॉट इज द रिस्पॉन्स कुट्टाळे रिस्पॉन्स जावं तुमचें कितें म्हणणें आसा साऊथ गोवा साऊथ गोवा इलेक्शनाच्या निमतान हांगा येयले ಕಾರ್ಯಕರ್ತರು 100% जिंकले. त्याचे मेन कारण पहिले फावट ह्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी महिला फुडें आली अशें केलां. इन द हिस्ट्री ऑफ पॉलिटिक्स गोवाच्या महिलांक एक चान्स दिला त्या निमतान लोक आनी चडशे करून आमचे महिला आमचे फाटल्यान रावतले भारतीय जनता पार्टीन रावतले आनी जे हे इलेक्शन बारीक MLA किंवा ZPC किंवा काउन्सिल इलेक्शन न्हय हे देशाचे इलेक्शन हे लक्षात घेऊन लोक भारतीय जनता पार्टीवर रावतले आणि जिंकून दिले इतले आमचा आशा आहे. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं आणि मिडियाच्या थ्रू तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचो प्रचार भरपूर करतो तशें तुमचे कडेन मागता देव बरें. पल्लवी श्रीनिवास धेंपो कुट्टाळे मतदारसंघान आयतले. आमी चड आभारी आमचे इंडिपेंडंट MLA अँटोनी वाज जो आमकां सपोर्ट करता इतली प्रचंड मिटींग केली खुर्साक गेले मंगेश देवळांत गेले हांगा आयले आनी हो जो उत्साह महिलांच्या मदीं सगळ्यांत मदीं पळयल्यार जो आमचे दोतोर प्रमोद सावंत सांगता सदानंद तानावडे सांगता 60,000 वयर लीड घेवन साऊथ गोवान आमी इतिहासीक विजय करतले. कित्याक करचे ना कारण करतले कित्याक कारण की नरेंद्र मोदीजीचे जे काम देशभर जाल्ले आसा येदो व्हडलो ब्रिज हांगासर जो येता आमी पळयता 26,000 कोटीच्या वयर केंद्रांतल्यान आमकां गोंया खातीर मेळ्ळा. ब्रिज जावं हॉस्पिटल जावं सगळी उदरगत आज डबल इंजीन सरकारान केल्ली आसा ताका लागून आमकां विश्वास आसा की साऊथ गोवातले सगळे लोक आमकां आयज सपोर्ट करतले इतिहासीक मेळटलो आनी ह्या फाटी फिर एक बार मोदी सरकार फिर एक बार 400 पार वंदे मातरम. आज पल्लवी साऊथ गोवा कॅन्डिडेट तिच्या जे कुट्टाळे आगमन झाल्लें आनीक आमी मंगेशाचे देवळान वचून येयले मागीर बानिया फुडेच्या आसात थंय गेले आनीक बाब एंटनी आमचो लाडको MLA तेज्या ऑफिसान आतां मिटींग आशिल्ली कार्यकर्त्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांची. आज एक गर्दी पळयत जाल्यार जे उलयतात ऑपोजिशन ज्यांच्यांनी अजून कॅन्डिडेट डिक्लेअर करूं ना ते उलयतात की कॅन्डिडेट आमची भायली हेणी भायली जायना आनी भितरली जायना. ही पाय पल्लवी आसा पल्लवी देंबे ती मडगांवची कन्या मडगांवची धू आमची ती लागीची
कुठ्ठाळे आमच्या सदांचं 9,800 मत पडटाली. आम्ही एफ बॉडीत तय केला. आमचा लाडका आमदार असा हा भातोल हे सगळ्यांचे आमचे एकमत झाले असा आणि आम्ही कमीत कमी हंगा 11,000 पार करपाची आमची योजना झाली असा आणि आम्ही ते करून दाखयतले आणि साऊथ गोवान पल्लवी धेंपे जिंकतली.